मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदी भाषी भवनाला मीरा भाईंदर महानगरपालिका महासभेमध्ये सर्वानुमते मंजुरी देत निधीची तरतूदही करण्यात आली. मात्र हिंदी भाषी भवनाला मराठी एकीकरण समितीने तीव्र विरोध दर्शवला आहे. मीरा भाईंदर शहरात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाषावाद प्रांतवादाला सुरुवात झाली आहे. हिंदी भाषी भवनाला महासभेत मंजुरी मिळाल्यानंतर शिवसेनेनं शहरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. मीरा भाईंदर शहरामध्ये मोठ्या संख्येनं हिंदी भाषिक समाज आहे. तर राजकीय पक्षांनी मताच्या ध्रुवीकरण करण्यासाठी हिंदी भाषी भवनाला मान्यता दिली आहे. शहरात महिला भवन, वारकरी भवन प्रलंबित असताना त्याच्यावर मात्र मनपा प्रशासन तसेच राजकीय पुढारी त्याच्यावर दुर्लक्ष करत असताना दिसत आहेत. शहरात वाढती लोकसंख्या पाहता हिंदी भाषी समाजाची संख्या जास्त आहे. त्यामुळं हिंदी भाषी समाजाला आकर्षित करण्यासाठी राजकीय नेते सत्ताधारी भाजपनं हिंदी भाषी भवनाला मंजुरी देत निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. यावर मराठी अस्मितेवर राजकारण करणारी शिवसेना आणि सेनेचे नेते देखील मूक गिळून गप्प बसले आहेत. मात्र मराठी एकीकरण समितीनं कडकडून विरोध केला आहे. हिंदी भाषिक भवन, बघा हिंदी भाषा हा विषय नाही आहे, हिंदी भाषिकांचा विषय आहे. आणि 11 नोव्हेंबरला म्हणजे पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय चिंधी विषय आहे, ज्याच्यावरती आपण एवढी चर्चा करतो आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण अगदी वादग्रस्त झालेलं आहे. 1957 म्हणजे 56-57 गोष्टी आहेत की पूर्ण भारतीय संघराज्यामध्ये भाषेवर प्रांतिक रचना झाली आणि तेव्हापासून ठरलेलं आहे की प्रत्येक राज्याची एक अशी वेगळी भाषा आणि त्या राज्यामध्ये त्या भाषेचं वेगळं अधिष्ठान असलं पाहिजे, त्या भाषेचं रक्षण झालं पाहिजे, त्या भाषेचं वृद्धीकरण झालं पाहिजे, त्या भाषेची त्या भाषिकांची जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती वाढीस लावली पाहिजे त्यांच्या त्यांचं. आज महाराष्ट्रामध्ये किंवा मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषा भवनाची जी मागणी आहे ती खूप जुनी आहे. त्याच्याकरता या आमदार खासदारांनी आजपर्यंत एकही पैसा दिलेला नाही किंवा प्रयत्नही केलेला नाही. हिंदी भाषिक भवन बांधून कोणाचं भलं होणार आहे? हिंदी भाषेचं नक्कीच नाही, हिंदी भाषिकांचंही नाही. हिंदी भाषिक जे गोरगरीब आहेत त्यांच्याकरता काही वेगळ्या सुविधा त्यामध्ये असणार आहेत का? याचा काही आराखडा नाही आहे. यांच्यासोबत जे मागे पुढे जे कडक इस्त्रीचे कांजी घातलेले कपडे घालून जे ठेकेदार दलाल जे फिरतात ना, यांना ठेका मिळावा या हॉलचा, बांधण्याचा आणि नंतर तो हॉल चालवण्याचा, याच्याकरता हे कॅटरर्स, डेकोरेटर्स, त्यांची मोनोपोली आणि त्याच्यामागे ह्यांची टक्केवारी, हे गणित आहे का ह्याच्यामागे? कोणाकरता, कोणाला हवा हा तुमचा लग्न समारंभाचा हॉल किंवा नौटंकीसारख्या कार्यक्रमांचा हॉल आणि एक त्याच्यामध्ये होणारे हिंदी भाषिकांचं कार्यालय? मराठी भाषिकांकरता एक तरी कार्यालय आहे का पूर्ण शहरामध्ये? कशाला हवी ह्यांची कार्यालय? ह्या फक्त 10% लोकांकरता तुम्ही ह्यांची चापलूसी करण्याकरता किंवा ह्याच्यामध्ये तुमची टक्केवारी बांधून घेण्याकरता तुम्ही वाटेल तो निर्णय घेता. मीरा भाईंदर शहरामध्ये करणार की खूप कामं आहेत. मीरा भाईंदर शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, मीरा भाईंदर शहरामध्ये शिक्षणाचा प्रश्न आहे. मीरा भाईंदर शहरवासियांना जर त्यांच्या मुलाला 10वीपर्यंत शिकवायचं असेल ना मराठी शाळेमध्ये किंवा शासकीय शाळेमध्ये, तर त्याच्याकरता शाळा उपलब्ध नाही आहे. 8वी 9वी 10वीचे तुकडे चालू करण्याकरता यांनी कधी प्रयत्न केलेत? यांनी कधी पैसा दिलाय? आज मीरा भाईंदरमधल्या इस्पितळामध्ये एक्सरे मशीन काम करत नाही आहे, सोनोग्राफी मशीन काम करत नाही आहे, एखादं छोटंसं ऑपरेशन होत नाही आहे. एखाद्या मुलाला विजेचा धक्का लागला, इलेक्ट्रिक शॉक लागला, एखाद्या मुलाला जर साप चावला किंवा एखादं क्रिटिकल अपघात असेल तर त्याच्याकरता औषधोपचार या मीरा भाईंदर शहरातील हॉस्पिटलमध्ये होऊच शकत नाही. एवढी वाईट अवस्था असताना हिंदी भाषिकांशी जोचले पुरवण्याकरता हे नको नको ते हॉल बांधून तुम्ही काय तुमचं मत प्रकट करू इच्छिता मला कळत नाही आहे. आणि जर मताचं ध्रुवीकरण करणं ह्याच्यामागे उद्देश असेल तर खरोखर जर स्थानिक मराठी मतं एकगट्टा होऊन जर त्याचं ध्रुवीकरण झालं तर पुढच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कुठेच नसाल, याची काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.